नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्य घटनेतील 106वी घटना असती या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आपल्याला माहित असेल सप्टेंबर 2023 मध्ये 106वी घटना असती आपल्याकडे घडून आलेली आहे. संसदेने 106वी घटना असतीला संमती दिलेली आहे. राष्ट्रपतींनी पण या 106व्या घटना असतीला संमती दिलेली आहे हे आपल्याला माहित असावं. या भारतीय राज्य घटनेतील 106व्या घटनेचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा या ठिकाणी नारी शक्ती वंदन विधेयक याबाबतचं नाव पुढे येतं. कारण की या 106व्या घटनास्थितीच्या माध्यमातून भारताच्या अंतर्गत जी काही संसद आणि घटक राज्यांच्या पातळीवर जी काही विधानसभा आहेत या अंतर्गत महिलांना 33% आरक्षण किंवा अंतर्गत आरक्षण जे काय आहे ते प्राप्त होणार आहे, विशेषतः लोकसभा आणि विधानसभांच्या पातळीवर. तर त्यामुळे ही जी काही 106वी घटना असते आहे किंवा ही जी काही नारी शक्ती वंदन विधेयक जे आपल्याकडे मंजूर झालं त्या अनुषंगाने सखोल चर्चा आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. पण ही चर्चा करण्याआधी आपल्याला हेही या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की हे जे काही विधेयक नारी शक्ती बंधन विधेयक किंवा 106वी घटना असती भारतीय राज्य घटनेमध्ये जी आपल्याकडे घडून आलेली आहे ती घडत असताना त्याच्या पाठीमागे काही पार्श्वभूमी आहे का, त्याच्या पाठीमागे काही इतिहास आहे का, हाही महत्वाचा भाग इथं आपण लक्षात घेण्याची गरज आहे. तर त्यामुळे या ठिकाणी या पार्श्वभूमीवर सुद्धा आपण सुरुवातीला प्रकाश टाकणार आहोत आणि मग प्रत्यक्ष या ठिकाणी नारी शक्ती बंधन विधेयक हे नेमकं कसं होतं, 106वी घटना असतीचं स्वरूप नेमकं कसं आहे या सर्व अंगाने जी काही चर्चा आहे ती आपली पुढे कंटिन्यू असणार. पण त्याआधी आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की या ठिकाणी आपल्या पंचायत संस्थांचा जर विचार केला किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचा जर विचार केला तर आपल्याकडे 73 आणि 74 घटनास्थळीच्या माध्यमातून सुद्धा महिलांना पंचायत संस्था किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मग ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असो या सर्व पातळीवर या ठिकाणी जे काही वंथल आरक्षण आहे ते या 73 आणि 74 घटनास्थळीने प्राप्त झालेलं आहे. एवढंच नव्हे तर भारतातल्या बहुतांश घटक राज्यांनी अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपापल्या घटक राज्यात या ठिकाणी ही जी काय आरक्षणाची मर्यादा आहे ती कायद्याद्वारे एक प्रकारे 50% निरीली आहे. आपल्याला माहित असावंच की या ठिकाणी भारतातलं बिहार हे असं पहिलं घटक राज्य आहे की ज्या बिहार घटक राज्याच्या अंतर्गत महिलांना पंचायत संस्थांमध्ये 50% आरक्षण बहाल केलं गेलं होतं. तर हे आरक्षण 2006 या ठिकाणी नितीश कुमार सरकारने बहाल केलेलं होतं. तत्कालीन कालखंडात नितीश कुमार यांनी हे आरक्षण बहाल केल्यानंतर असंही या ठिकाणी म्हटलं होतं की बिहारच्या बाबतीत ही एक मूक क्रांती आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी महिलांचं असणारं हे जे काही आरक्षण आहे ते पंचायत संस्थांच्या पातळीवर 50% पर्यंत पोहोचलेलं आहे या विभिन्न घटक राज्यांमध्ये. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 24 मार्च 2011 शासन निर्णयानुसार 24 मार्च 2011 जर आपण विचार केला तर महाराष्ट्र सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण जे काय ते बहाल केले गेले होते. पण आता आपला मूळ जो विषय आहे तो आहे आज या ठिकाणी जी काही आपल्या 106वी घटनास्थळी पाहायला मिळते तर या 106व्या घटनास्थळीच्या अनुषंगाने आपली जी काही पुढची चर्चा आहे ती कंटिन्यू असणार आहे. जसं मी सुरुवातीला म्हटलं की 106वी घटनास्थळी नेमकी काय आणि 106व्या घटनास्थळीनुसार भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांच्या पातळीवर चेंजेस झालेले आहेत किंवा कोणती नवीन कलमे या ठिकाणी ऍड झालेली आहेत याचा तर विचार आपण करूच या. पण त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला याही बाबतीचा विचार करायचा आहे की या 106व्या घटनास्थळीतला मूर्त स्वरूप देत असताना किंवा मूर्त स्वरूप येण्यासाठी कोणती पार्श्वभूमी किंवा कोणता इतिहास या ठिकाणी जबाबदार होता याच्यावरही आपल्याला प्रकाश टाकणे गरजेचं आहे. तर त्या अनुषंगाने सुरुवातीला आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. सुरुवातीला या ठिकाणी महिला आरक्षण विधेयकासंबंधीचा जो काही इतिहास आहे किंवा महिला आरक्षण संबंधी विधेयकाच्या संबंधीचा जो काही पार्श्वभूमीचा भाग आहे तो आपण पाहूया. तर या अनुषंगाने जी काही पुढे माहिती सांगतोय ती आपण निश्चितपणे या स्क्रीनवर पाहू शकता. तर पहा महिला आरक्षण विधेयकाचा इतिहास जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या महिला आरक्षण विधेयकाचा इतिहास हा 1996 पासून सुरू होतो असं म्हणायला काही हरकत नाही. तर जी काही माहिती मी स्क्रीनवर दिलेली आहे त्यानुसार तुम्ही लक्षात घेऊ शकता की महिला आरक्षण विधेयक 1996 81वी घटनास्थळी विधेयक म्हणून पहिल्यांदा लोकसभेत मांडण्यात आलं. कधी 181वी घटनास्थळी विधेयक म्हणून 1996 महिला आरक्षण विधेयक जे काय ते सर्वप्रथम लोकसभेत पहिल्यांदा मांडण्यात आलेलं होतं. या विधेयकात महिलांना लोकसभा आणि घटक राज्यांच्या विधानसभामध्ये 1/3 म्हणजेच 33% आरक्षण देण्यात आलेलं होतं. म्हणजे पहा की 1993 आपल्याकडे 73 आणि 74 घटनास्थळीच्या जी काही अंमलबजावणी आहे ती सुरू झालेली होती आणि त्यानंतर 3 वर्षांनी म्हणजे 1996 लोकसभा आणि घटक राज्यांच्या विधानसभामध्ये सुद्धा महिलांना 1/3 किंवा 33% आरक्षण देण्यात यावं या दृष्टीने हालचाल केली गेली आणि 81वी घटनास्थळी विधेयक मानून प्रथमतः या ठिकाणी लोकसभेत ही जे काय आहे ते विधेयक मांडलं गेलं आणि या लोकसभा आणि घटक राज्यांच्या विधानसभामधलं महिलांचं 1/3 आरक्षण याबाबतची चर्चा सुरू झाली होती. हे विधेयक संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं होतं पण लोकसभा विसर्जित झाल्यानंतर हे विधेयक रद्द झालं. जर का आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी आपलं असं चित्र दिसून येईल की 1996 पासून
ते 1999 पर्यंत कालखंड जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला असं दिसून येईल की 1996 ते 1999 या कालखंडामध्ये तीन सरकारे या ठिकाणी एकूण पाहिलेली होती. 1996 मध्ये जेव्हा लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या तेव्हा सुरुवातीला 13 दिवसांचं अटल बिहारी वाजपेयी सरकार स्थापन झालं. ते 13 दिवसातच गडगडलं कारण की अटल बिहारी वाजपेयी सरकारला आपलं बहुमत सिद्ध करता आलं नाही. त्यानंतर काँग्रेसच्या बाहेरून पाठिंब्यावर HD देवेगौडा अर्धन हल्ली डोडोगौडा देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सरकार स्थापन झालं. 1996 ते 1997 या कालखंडात HD देवेगौडाचं सरकार होतं. पण एक रिपीट अगेन 1997 HD देवेगौडा हे पंतप्रधान पदावरून या ठिकाणी गेले आणि इंदर कुमार गुजराल हे पंतप्रधानपदी विराजमान झाले. म्हणजे 1996 ते 1997 आणि 1997 ते 1998 या दोन वर्षांमध्ये दोन पंतप्रधान आपण या ठिकाणी पाहिलेले होते आणि त्या व्यतिरिक्त 13 दिवसांचं अटल बिहारी वाजपेयी सरकार हे या दृष्टीने विचार केला तर सलग तीन पंतप्रधान या 1996 ते 1998 या दोन वर्षांमध्ये आपण पाहिलेले होते. पहिल्यांदा 13 दिवसांचं असणार अटल बिहारी वाजपेयींचं सरकार, HD देवेगौडांचं एक वर्षाचं सरकार आणि नंतर 1997 ते 1998 इंदर कुमार गुजराल सरकार. एक गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे ती ही सुद्धा की 1997 हे भारताच्या स्वातंत्र्याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं आणि या सुवर्णवर्षी वर्षाच्या अंतर्गत भारताचे पंतप्रधान होते ते म्हणजे इंदर कुमार गुजराल आयके गुजराल. तर ही गोष्ट पण आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा कारण की एक लक्ष इथं फॅक्च्युअल बेसिसवर असा प्रश्न आयोग विचारला जाऊ शकतो. तर मित्रांनो आता एक लक्षात घ्या की हे विधेयक संसदीय पातळीवर या ठिकाणी मांडलं गेलं होतं पण जेव्हा हे विधेयक संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं त्यानंतर लोकसभा विसर्जित झाली. का तर या ठिकाणी 1998 मध्ये इंदर कुमार गुजराल सुद्धा सरकार जे आहे ते गडगडलं किंवा या ठिकाणी कोसळलं आणि परिणामी लोकसभा विसर्जित झाली. मग जेव्हा हे लोकसभा विसर्जित झाली तेव्हा हे विधेयक रद्द झालं. 1998 मध्ये 12व्या लोकसभेचे विधेयक पुन्हा सादर करण्यात आलं होतं. म्हणजे रिपीट अगेन 1998 मध्ये 1996 नंतर दोन वर्षांनी 1998 मध्ये 12व्या लोकसभेत हे विधेयक पुन्हा सादर करण्यात आलं होतं. मात्र याही वेळेत समर्थन न मिळाल्याने हे विधेयक रद्द झालं. म्हणजे 1998च्या 12व्या लोकसभेत सुद्धा हे विधेयक समर्थन न मिळाल्याने रद्द झालं. एक छोटीशी इथं या ठिकाणी माहिती मी स्क्रीनवर दिलेली आहे ती आपण पाहू शकता की महिला आरक्षणासंबंधीची तत्सम विधेयके वेगवेगळ्या कालखंडात मांडली गेली होती. जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की महिला आरक्षणासंबंधीची तत्सम विधेयके ही 1998 1999 2002 2003 2008 आणि 2010 मध्ये मांडण्यात आली होती आणण्यात आली होती. परंतु राजकीय सहमती अभावी कायदा बनू शकला नाही किंवा कायदा बनला नाही ते आपल्याला इथं वास्तव मान्य करावं लागेल. तर त्यामुळे या सर्व गोष्टी पण आपण फॅक्च्युअल बेसिसवर लक्षात ठेवा की साधारणपणे महिला आरक्षणासंबंधीचं जे काही विधेयक आहे ते 1998 1999 2002 2003 2008 2010 या सर्व कालखंडामध्ये आणण्यात आलं होतं पण राजकीय सहमती अभावी कायदा होऊ शकला नाही. त्यानंतर जर आपण विचार केला तर 1998 नंतर हे विधेयक पुन्हा 1999 2002 2003 मध्ये पुन्हा सादर करण्यात आलं परंतु मागील वेळेप्रमाणेच ते रद्द झालं. 2008 मध्ये मनमोहन सिंग सरकार स्थापन झालं होतं. 2004 ते 2009 या कालखंडातलं पहिलं मनमोहन सिंग सरकार म्हणजे ज्याला आपण UPA फर्स्ट सरकार असं म्हणू शकतो, युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स किंवा संयुक्त पुरोगामी आघाडीचं पहिलं सरकार जे 2004 ते 2009 या कालखंडाचं सरकार होतं. तर त्या कालखंडामध्ये 2008 अंतर्गत UPA फर्स्ट सरकारने मनमोहन सिंग सरकारने महिलांसाठी लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभामध्ये पुन्हा एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्यासाठीचं 108वे संविधान घटनास्तुती विधेयक सादर केले. 108वे संविधान घटनास्तुती विधेयक सादर केलं गेलं होतं. पण हे देखील विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आलं पण पुढे या ठिकाणी लोकसभेच्या पातळीवर प्रोसेस होऊ शकली नाही किंवा प्रक्रिया होऊ शकली. म्हणजे या ठिकाणी 2008 मध्ये पण पुन्हा एकदा या महिला आरक्षण संबंधीचं विधेयक मांडलं गेलं होतं राज्यसभेच्या पातळीवर. ते राज्यसभेच्या पातळीवर मंजूर देखील झालं होतं पण पुढे या ठिकाणी लोकसभेच्या पातळीवर प्रोसेस होऊ शकली नाही. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी या बाबतीत मागं सुद्धा राज्यसभा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. 2017 राज्यसभा पूर्व परीक्षेची जर प्रश्नपत्रिका आपण काढून पाहिली तर त्यामध्ये 108वे घटनास्तुती विधेयक या अनुषंगाने महिला आरक्षण विधेयकासंबंधीचा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर ते आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. 2010 मध्ये पुन्हा एकदा महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आलं. म्हणजे UPA सेकंडच्या कालखंडामध्ये म्हणजे 2004 ते 2009 हा पहिला UPA फर्स्टचा कालखंड, संयुक्त पुरोगामी आघाडी किंवा मनमोहन सिंग सरकारचा पहिला कालखंड आणि पुन्हा मनमोहन सिंग सरकारच्या दुसऱ्या कालखंडामध्ये 2009 ते 2014 या कालखंडामध्ये 2010 मध्ये महिला आरक्षण विधेयक पुन्हा एकदा मांडण्यात आलं. आणि
विरोधाच्या वातावरणातच किंवा विरोधा दरम्यानच ते राज्यसभेत मंजूर देखील झालं. म्हणजे जसं 2008 मध्ये ते राज्यसभेत मंजूर झालं होतं त्याच पद्धतीने 2010 मध्ये पण ते राज्यसभेत मंजूर झालं आणि राज्यसभेने 9 मार्च 2010 रोजी हे विधेयक मंजूर केलं होतं. मी जसा उल्लेख मगाशी केला की 2017 राज्यसभा पूर्वपरीक्षेमध्ये याविषयी प्रश्न विचारला होता तर या प्रश्नामध्ये याचाही उल्लेख केला होता की हे विधेयक राज्यसभेत 9 मार्च 2010 रोजी मंजूर झालं होतं असंही विधान त्या प्रश्नामध्ये दिलं आहे. एवढंच नव्हे पण या ठिकाणी हे लोकसभेत विधेयकावर कसलंही मतदान झालं नाही म्हणजे कधीच मतदान झालं नाही. म्हणजे 2008 कालखंडात लोकसभेत मतदान होऊ शकलं नाही आणि 2010 कालखंडामध्ये या विधेयकाच्या अनुषंगाने लोकसभेत मतदान होऊ शकलं नाही आणि त्यामुळे लोकसभेने विधेयकावर कधीच मतदान केलं नाही 2008 किंवा 2010 कालखंडाचा सारखा विचार जर केला. यामुळे 15व्या लोकसभेच्या विसर्जनानंतर हे विधेयक रद्द झालं. जर का आपण या ठिकाणी लक्षात घेतलं तर 15व्या लोकसभेच्या विसर्जनानंतर हे विधेयक रद्द झालं असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता 15व्या लोकसभेनंतर म्हणजे कोणती 15वी लोकसभा तर 2009 ते 2014 या कालखंडातली असणारी 15वी लोकसभा की ज्या कालखंडामध्ये हे विधेयक रद्द झालं. 16वी लोकसभा की जी या ठिकाणी 2014 ते 2019 या कालखंडातली आहे आणि 17वी लोकसभा की जी 2019 ते 2024 या कालखंडातली आपण विचार घेऊ शकतो. तर 15व्या लोकसभेच्या विसर्जनानंतर हे विधेयक रद्द झालं आणि काही प्रादेशिक पक्षांच्या विरोधामुळे हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही असं म्हणायला जागा होते. आता काही प्रादेशिक पक्षांच्या विरोधामुळे हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही असं जे म्हटलं होतं ते का म्हटलं जातं त्याचं कारणही या ठिकाणी पुढे आपल्याला पाहायला मिळेल. तर पहा ते कारण या प्रकारचं होतं की या संबंध प्रादेशिक पक्षांच्या पाठीवर मुख्यतः समाजवादी पक्ष होता किंवा राजद ज्याला आपण लालू प्रसाद यादवांचा राष्ट्रीय जनता दल असं म्हणू शकतो. तर असेही काही काही प्रादेशिक पक्ष होते की ज्यांनी या विधेयकाला विरोध केलेला होता. तर या विधेयकाला विरोध करण्याचं कारण त्यांचं काय होतं तर ते या प्रकारचं होतं. सॉरी, तर या विधेयकात ओबीसी अल्पसंख्याक आणि दलित महिलांसाठी सबकोटा देण्याची मागणी करण्यात आली होती. या विधेयकात ओबीसी अल्पसंख्याक आणि दलित महिलांसाठी सबकोटा देण्याची मागणी करण्यात आली होती आणि या कारणामुळेच या ठिकाणी एक प्रकारे या विधेयकाला या प्रादेशिक पक्षांकडून या दृष्टीनातून विरोध होत होता. म्हणजे या प्रादेशिक पक्षांचं असं म्हणणं होतं की या विधेयकात ओबीसी अल्पसंख्याक दलित महिलांसाठी सबकोटा दिला गेला पाहिजे त्याची मागणी या प्रादेशिक पक्षांकडून होत होती. म्हणून विरोधादरम्यान या ठिकाणी या विधेयकाचा विचार होत चाललेला होता असं म्हणायला जागा होते आणि म्हणून लोकसभेत मंजूर न होण्याची कारणं जर काय असतील तर ती हीच होती. गेल्या काही वर्षात जर आपण पाहिलं तर आपलं असं चित्र असं दिसून येईल की गेल्या काही वर्षात समाजवादी पक्ष हा जो काही उत्तर प्रदेशमधला मुलायमसिंग यादव किंवा अखिलेश यादव यांचा हा जो काही पक्ष आहे हा पक्ष जर सोडला तर जवळपास सर्वच राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी या कायद्याला पाठिंबा दिलेला. म्हणजे समाजवादी पक्ष हा सोडला तर या ठिकाणी सर्वच प्रमुख राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी या कायद्याला पाठिंबा दिला. तथापि राजकीय पक्षांमध्ये सबकोट्यासह विधेयकाच्या विविध पैलूंवर अजूनही एकमत नाहीये. म्हणजे जो काही सबकोटा वरती मी उल्लेख केलेला आहे ओबीसी अल्पसंख्याक या अनुषंगाने तर त्या सबकोट्यासह विधेयकांच्या विविध पैलूंवर एकमत जे काय आहे ते होऊ शकलेलं नाहीये आणि मग या ठिकाणी अशा या सगळ्या प्रोसेसमध्ये किंवा या सगळ्या पार्श्वभूमीच्या दृष्टीने विचार केला तर पुढे चालून एनडीए सरकारने म्हणजे 2014 नंतर जे काही एनडीए सरकार आपल्याकडे आलेलं आहे तर या एनडीए सरकारने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात महिला आरक्षण विधेयक सूचीबद्ध केले. मोदी सरकारने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात म्हणजे एनडीएच्या निवडणूक जाहीरनाम्यात महिला आरक्षण विधेयक जे काय आहे ते सूचीबद्ध केलेलं होतं आणि त्याच्यावर सुद्धा राजकीय एकमत नसल्यामुळे भले निवडणूक जाहीरनाम्यामध्ये हे विधेयक सूचीबद्ध केलं असलं तरी त्याच्यावर राजकीय एकमत नसल्यामुळे 2014 ते 2019 पर्यंत संसदेत हे विधेयक मांडलं गेलं नाही. म्हणजे पुन्हा तेच झालं होतं जे आधी झालेलं होतं. आधी वेगवेगळ्या कालखंडात विधेयक संसदेत मांडलं गेलं मंजूर झालं नाही. 2014 ते 2019 या कालखंडामध्ये राजकीय एकमत नसल्यामुळे हे विधेयक मांडलं गेलं नाही हेही आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे. मित्रांनो, या नारी शक्ती बंधन विधेयक किंवा महिला आरक्षण विधेयकाच्या बाबतची संबंध पार्श्वभूमी किंवा संबंध इतिहास पाहिल्यानंतर आता आपण सप्टेंबर 2023 मध्ये हे विधेयक कशा पद्धतीने या ठिकाणी मंजूर झालं, कशा पद्धतीने संसदेमध्ये मांडलं गेलं होतं, केव्हा मांडलं गेलं होतं, राष्ट्रपतींची तेव्हा कधी त्याला मंजुरी मिळाली, या सर्व अंगाने जी काही चर्चा आहे ती पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत. त्या अनुषंगाने हे संबंध माहिती आपण पुढे पाहूया. तर आपण स्क्रीनवर पाहू शकता की नारी शक्ती बंधन विधेयक जे आहे ते या ठिकाणी
मांडलं गेलं किंवा किंवा एक प्रकारे या ठिकाणी ते सादर कधी केलं गेलं होतं, तर मंत्रिमंडळाची मंजुरी प्राप्त झाली होती 18 सप्टेंबर 2023, म्हणजे महिला आरक्षण विधेयकाच्या दृष्टीनातून जे विधेयक संसदेमध्ये मांडलं जाणार होतं तर त्या बाबत जी काही मंत्रिमंडळाची मंजुरी आहे ती 18 सप्टेंबर 2023 ला प्राप्त झाली होती. लोकसभेत हे प्रथमतः सादर केलं गेलं या एकंदरीत मोदी सरकारच्या कालखंडाचा विचार जर केला तर 19 सप्टेंबर 2023 लोकसभेत चालू सादर झालं 19 सप्टेंबर 2023 रोजी, लोकसभेत मंजूर झालं 20 सप्टेंबर 2023 रोजी आणि राज्यसभेत मंजुरी प्राप्त झाली ती 21 सप्टेंबर 2023 रोजी. म्हणजे आपण या ठिकाणी एक लक्षात घेण्याची गरज आहे की मंत्रिमंडळाची मंजुरी 18 सप्टेंबर 2023, लोकसभेत सादर केलं 19 सप्टेंबर 2023, लोकसभेत मंजूर केलं 20 सप्टेंबर 2023 आणि राज्यसभेत मंजूर केलं गेलं 21 सप्टेंबर 2023. म्हणजे ज्या विधेयकाला अगोदर बऱ्याच वेळा मांडलं गेलं होतं पण ते विधेयक मंजूर होऊ शकलं नव्हतं किंवा राज्यसभेमध्ये मंजूर व्हायचं पण लोकसभेत मंजूर होत नव्हतं, त्या विधेयकाला मोदी सरकारच्या कालखंडामध्ये मांडण्यापासून मंजुरी मिळण्यापर्यंत जी काही प्रोसेस आहे ती एकदम क्विक पद्धतीने झाली, जलद गतीने झाली, हेही इथं आपण लक्ष घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर या ठिकाणी या विधेयकाच्या दृष्टीने आणखी सुद्धा एक माहिती महत्वाची आहे ती म्हणजे कोणती ते आपण पाहूया. लोकसभा व राज्यांच्या विधानसभामध्ये महिलांना 1/3 किंवा 33% आरक्षण देणारे 128वे संविधान सुधारणा विधेयक किंवा घटनास्थी विधेयक 2023 मध्ये संसदेत 21 सप्टेंबर 2023 रोजी मंजूर करण्यात आले. मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट आपण चांगल्या पद्धतीने लक्ष घेण्याची गरज आहे ती ही की बहुतांश विद्यार्थ्यांना घटनास्थी विधेयकाचा क्रमांक आणि त्यानुसार होणारी घटनास्थी यामध्ये जंबलिंग होते. आपल्याकडे कोणत्याही प्रकारची घटनास्थी जेव्हा होत असते किंवा झालेली असते तेव्हा त्या घटनास्थीला मूर्त स्वरूप देण्यासाठी जे घटनास्थी विधेयक मांडलं जात असतं त्या घटनास्थी विधेयकाचाही विशिष्ट प्रकारचा क्रमांक असतो. तर त्यामुळे या ठिकाणी इथं 128वे घटनास्थी विधेयक मांडलं गेलेलं आहे आणि त्यानुसार झालेली घटनास्थी म्हणजे 106वी घटनास्थी असं त्याचा अर्थ घेण्याची गरज आहे. तर त्यामुळे लोकसभा व राज्यांच्या विधानसभामध्ये महिलांना 1/3 किंवा 33% आरक्षण देणारी 128वी घटनास्थी विधेयक 2023 मध्ये संसदेच्या अंतर्गत 21 सप्टेंबर 2023 रोजी मंजूर करण्यात आलं आणि 28 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी, तारीख लक्षात घ्या, 28 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या विधेयकाला मंजुरी दिली आणि त्यांची मंजुरी दिल्यानंतर एक प्रकारे 106वी घटनास्थी ही कायद्यात रूपांतरित झालेली आहे किंवा कायद्या रूपाने मूर्त स्वरूपाला प्राप्त झालेली आहे. 106वी घटनास्थी ही त्यावेळी झालेली आहे. म्हणजे 28 सप्टेंबर 2023 नंतर जी काही राष्ट्रपतींची मंजुरी प्राप्त झालेली आहे किंवा त्या रोजी जी काही राष्ट्रपतींची मंजुरी प्राप्त झालेली आहे तर त्यावेळेस या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालेलं आहे 106व्या घटनास्थीच्या स्तरावर. तर त्यामुळे विधेयकाचं कायद्यात रूपांतर होण्याच्या दृष्टीने ही जी काही तारीख आहे 28 सप्टेंबर 2023 ही महत्वाची आहे की ज्या दिवशी राष्ट्रपतींनी या विधेयकाला मंजूर दिलेली आहे. तर त्यामुळे 106वी घटनास्थी ही मूर्त स्वरूपात आली ती या 28 सप्टेंबर 2023 रोजी. त्याचबरोबर आणखी सुद्धा काही महत्वाची माहिती लक्षात घेण्याची गरज आहे ती म्हणजे ही की जी फॅक्च्युअल बेसिसवर आपल्याला आगामी एक्झाममध्ये किंवा आगामी पूर्वपरीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते, मग ती राज्यसभा पूर्वपरीक्षा असो किंवा या ठिकाणी संयुक्त पूर्वपरीक्षा असो, तर त्या ठिकाणी असे हे प्रश्न विचारले जाऊ शकतात की महिला आरक्षण विधेयक किंवा नारी शक्ती बंधन विधेयक लोकसभेत किती बलाबलाने मंजूर झालं होतं, म्हणजे मतदानाच्या पातळीवर किती पक्षीय बलाबलाच्या पातळीवर मंजूर झालं होतं, तर त्या अनुषंगाने सुद्धा या ठिकाणी ही माहिती महत्वाची आहे. तर लोकसभेत जेव्हा हे विधेयक मांडलं गेलं तेव्हा लोकसभेतील मतदान या विधेयकाच्या बाबतीत अशा पद्धतीने घडलेलं होतं, ते म्हणजे विधेयकाच्या बाजूने 445 मतं पडलेली होती, विधेयकाच्या बाजूने 445 मतं पडली होती आणि विधेयकाच्या विरुद्ध 2 मतं पडलेली होती. विधेयकाच्या विरुद्ध 2 मतं आणि विधेयकाच्या बाजूने जवळपास 445 मतं पडलेली होती. त्यानंतर राज्यसभेच्या पातळीवर विचार केला तर राज्यसभेतलं मतदान या प्रकारचं होतं की विधेयकाच्या बाजूने 215 मतं पडलेली होती, विधेयकाच्या बाजूने 215 मतं आणि विधेयकाच्या विरुद्ध 0 मतं पडली होती किंवा 0 मतं पडलेली होती. तर विधेयकाच्या बाजूने राज्यसभेच्या पातळीवर आणि विधेयकाच्या विरुद्ध राज्यसभेच्या पातळीवर या ठिकाणी 215-0 असं स्वरूप होतं आणि लोकसभेच्या पातळीवर जर विचार केला तर 445-2 असं स्वरूप होतं बाजूने आणि विरुद्ध या दृष्टीने जर विचार केला. त्यामुळे ही जी आकडेवारी आहे लोकसभा आणि राज्यसभेच्या पातळीवर मतदानाची या विधेयकाच्या अनुषंगाने ती सुद्धा फॅक्च्युअल बेसिसवर महत्वाची आहे परीक्षेच्या दृष्टीने. ओबीसी व मुस्लिम महिलांना या विधेयकात आरक्षणाची तरतूद नसल्याने, कारण की लोकसभेत ज्या 2 व्यक्तींनी या विधेयकाला विरोध केला होता त्या 2 व्यक्तींचा संदर्भ इथं सुद्धा घेण्याचा आवश्यक आहे किंवा घेणं महत्वाचं आहे. हे 2 व्यक्ती या ठिकाणी MIM या पक्षाशी संबंधित होत्या असंही म्हणायला काही हरकत नाही.
तर ओबीसी व मुस्लिम महिलांना या विधेयकात आरक्षणाची तरतूद नसल्याने, कारण की जो मुद्दा पहिल्यापासून या ठिकाणी विरोधाचा पाठीवर गाजत होता या विधेयकाच्या बाबतीत, तोच मुद्दा पुन्हा एकदा या ठिकाणी याही वेळेस महत्वाचा ठरला की ओबीसी किंवा अल्पसंख्याक मुस्लिमांना मुस्लिम महिलांना या विधेयकात आरक्षणाची तरतूद नसल्याने एमआयएम पक्षाचे नेते व अध्यक्ष असुद्दीन ओवेसी आणि महाराष्ट्रातील असणारे खासदार इम्तियाज जलील यांनी या विधेयकाला विरोध केला होता. म्हणजे दोन्ही हे खासदार जे आहेत ते जे एमआयएम पक्षाचे होते आणि या दोन्ही एमआयएम पक्षाच्या खासदारांनी ओबीसी व मुस्लिम महिलांना या विधेयकात आरक्षणाची तरतूद नाहीये म्हणून या ठिकाणी विरोध केला होता, हे पण आपण लक्षात घेण्याची गरज आहे. त्यानंतर विधेयकाची काही ठराविक वैशिष्ट्य आहेत त्यावरही आपण प्रकाश टाकूया, कारण की याही दृष्टीने परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला तर निश्चितपणे या ठिकाणी आपली तयारी असावी. ते विधेयकाची ही खास वैशिष्ट्य आपण सांगता येतील की संसदेच्या विशेष अधिवेशनात हे विधेयक मांडले होते. म्हणजे नारी शक्ती मानधन विधेयक किंवा महिला आरक्षण विधेयक जे आहे ते संसदेच्या विशेष अधिवेशनात मांडलं गेलेलं होतं. संसदेचं विशेष अधिवेशन बोलावून संसदेच्या नवीन इमारतीमध्ये सादर होणारे हे पहिले विधेयक होते. संसदेच्या नवीन इमारतीमध्ये नवीन बिल्डिंगमध्ये सादर होणारं हे पहिलं विधेयक होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विधेयकाला नारी शक्ती वंदन अधिनियम असं नाव दिलेलं आहे. किंवा नाव दिलेलं होतं नारी शक्ती वंदन अधिनियम याही नावाने या विधेयकाला ओळखलं गेलेलं आहे. पुदुच्चेरी आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांना हे विधेयक लागू नाही. जर का आपल्याला प्रश्न असा विचारला गेला परीक्षेमध्ये की संबंधित विधेयक किंवा महिला आरक्षण विधेयक नारी शक्ती वंदन विधेयक कोणत्या केंद्रशासित प्रदेशांना लागू नाहीये, तर ते आहेत पुदुच्चेरी आणि जम्मू काश्मीर ज्या दोन केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांना हे विधेयक लागू नाहीये. 2026 नंतर होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभांच्या परिसीमनानंतर 2026 नंतर होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभांच्या परिसीमनानंतर म्हणजेच डिलिमिटेशन नंतर हे आरक्षण लागू होणार आहे. म्हणजे ते 2024 निवडणुकानंतर लागू होणार आहे का, नाहीये. तर 2026 नंतर जे काही या ठिकाणी लोकसभा व विधानसभांच्या परिसीमनानंतर जे काही या ठिकाणी परिसीमन होईल त्यानंतरच हे विधेयक लागू होणार आहे. 2024 लोकसभा निवडणुकांमध्ये किंवा 2024 नंतर लगेच या ठिकाणी लागू होणार आहे शब्द भाग नाहीये. तर 2026 नंतर लोकसभा आणि विधानसभांच्या परिसीमनानंतर हे विधेयक लागू होणार आहे किंवा हे आरक्षण लागू होणार आहे. त्याचबरोबर आणखीन काही महत्वाची इथं माहिती या विधेयकाच्या किंवा या आरक्षणाच्या दृष्टीने महत्वाची आपण पाहणं गरजेचं आहे की या 106 घटनावस्तीच्या माध्यमातून महिला खासदारांसाठी आता एक मार्ग प्रशस्त झालेला आहे. का प्रशस्त झालेला आहे, का तर घटनेमध्ये त्या दृष्टीतून जे काही आरक्षण किंवा आरक्षणाबाबतची जी काही तरतूद आहे ती पाहायला मिळते. म्हणजे आता पहा की जर का आपल्याला एक्झाम ओरिएंटेड प्रश्न जर विचारला गेला या बाबतीत तर तो असा विचारला जाऊ शकतो की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांमध्ये या महिला आरक्षण विधेयकाच्या माध्यमातून किंवा या 106 घटनावस्ती विधेयकाच्या माध्यमातून चेंजेस झालेले आहेत कोणत्या कलमांमध्ये, तर ती सबंध कलम सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्या कलमांच्या दृष्टीने सुद्धा आपण माहिती घेऊया. तर पहा यामध्ये कलम 249A की ज्याचा संबंध दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्राशी आहे, तर त्या दृष्टीतून काय बदल झालेले त्याचा विचार आपण करूया की कलम 249A मध्ये नवीन कलमे समाविष्ट केली आहेत. कलम 249A मध्ये काही नवीन कलमे समाविष्ट केलेली आहेत की जी या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात. ही नवीन कलमे या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात कोणत्या, तर दिल्ली विधानसभेत महिलांसाठी आता राखीव जागा असणार आहेत. दिल्ली विधानसभेत महिलांसाठी राखीव जागा असणार आहेत. अनुसूचित जातीसाठी 1/3 जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. म्हणजे अनुसूचित जातींच्या रचनातून 1/3 जागा महिलांसाठी या दिल्ली विधानसभेमध्ये राखीव असणार आहेत. आता अनुसूचित जमातींचा उद्देश याच्यामध्ये नाहीये, कारण की शेवटी हे दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आहे, दिल्ली हे शहरी क्षेत्र आहे, त्यामुळे अनुसूचित जमातींचा विचार त्याच्यामध्ये होऊ शकेल असं म्हणता येणार नाही. कारण की भारतातल्या काही घटक राज्यामध्ये सुद्धा अनुसूचित जमातींना या ठिकाणी लोकसभेच्या पात्रीचं असणारं आरक्षण आपल्याला पाहायला मिळत नाही. तर त्यामुळे दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा विचार करता केवळ अनुसूचित जातींसाठी 1/3 महिलांसाठी राखीव जागा आहेत आणि प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे भरल्या जाणाऱ्या जागांपैकी 1/3 जागा महिलांसाठी राखीव असतील. म्हणजे प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे ज्या काही भरल्या जाणाऱ्या जागा आहेत त्या जागांमध्ये सुद्धा 1/3 जागा महिलांसाठी राखीव असतील आणि या जागा अनुसूचित जातींच्या महिलांच्या आरक्षणासह असतील. अनुसूचित जातींच्या महिलांसह या जागा असतील कोणत्या, तर प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे भरल्या जाणाऱ्या जागांपैकी 1/3 जागा ज्या महिलांसाठी राखीव आहेत तर त्यांचा संदर्भ जो आहे तो या ठिकाणी अनुसूचित जातींच्या महिलांसह आहे. तर या अर्थाने सुद्धा ही बाब जी काय ती महत्वाची आहे ती आपण लक्षात ठेवावी. त्याचबरोबर कलम
30A शी संबंधित सुद्धा काही चेंजेस झालेले आहेत. कलम 330A शी संबंधित सुद्धा काही चेंजेस झालेले आहेत. ते कोणते ते आपण पाहूया. तर लोकसभा आणि लोकसभेत महिलांसाठी राखीव जागा याचा संदर्भ आपण रिझर्वेशन देते. आपल्याला माहिती असेल भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 330चा संदर्भ जो काय आहे तो लोकसभेतील अनुसूचित जाती आणि जमातींच्या राखीव जागांच्या दृष्टीने आहे. लोकसभेतील अनुसूचित जाती आणि जमातींच्या राखीव जागांच्या दृष्टीने जे काही कलम आहे ते कलम 330 आहे. तर याच कलम 330A अंतर्गत या ठिकाणी काही चेंजेस केले गेलेले आहेत. तर कलम 332 नुसार किंवा कलम 332 अंतर्गत राखीव असलेल्या एकूण जागांपैकी कलम 332 अंतर्गत राखीव असलेल्या एकूण जागांपैकी 1/3 जागा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या महिलांसाठी राखीव असतील. कलम 332 अंतर्गत राखीव असलेल्या एकूण जागांपैकी 1/3 जागा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातींच्या महिलांसाठी राखीव असतील. प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे भरल्या जाणाऱ्या जागांपैकी 1/3 जागा महिलांसाठी राखीव असतील. म्हणजे आता पहा की महिलांसाठीचा असणारा जो काही संदर्भ आहे महिलांच्या आरक्षणासंबंधीचा जो काही संदर्भ आहे तो या ठिकाणी नंबर 2 क्रमांकावर आहे की प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे भरल्या जाणाऱ्या जागांपैकी 1/3 जागा महिलांसाठी राखीव असतील. आणि मग त्याच अंतर्गत अनुसूचित जाती आणि जमातींच्या महिलांचा सुद्धा समावेश असेल. आणि म्हणून मी खाली कंसाचा उल्लेख केलेला आहे तो त्यासाठीच केलेला आहे की प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे भरल्या जाणाऱ्या जागांच्या अंतर्गतच अनुसूचित जाती आणि जमातींच्या महिलांसाठीच्या राखीव जागांचाही संदर्भ आहे. त्या जागेसह तो उल्लेख आहे प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे भरल्या जाणाऱ्या जागांमध्ये. म्हणून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे भरल्या जाणाऱ्या जागा पैकी 1/3 जागा महिलांसाठी राखीव असतील आणि या 1/3 जागा अनुसूचित जाती जमातींच्या महिलांसह 1/3 आहेत असं म्हणता काही हरकत नाही. त्याचबरोबर अनुच्छेद 332 आता ते काय आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 332 हे घटक राज्यांच्या विधानसभामध्ये अनुसूचित जाती जमातींसाठीच्या राखीव जागांबाबतच्या तत्वविशेष विचार घेतला. 332 जे आहे ते अनुसूचित जाती जमातींच्या विधानसभामध्ये जागांचे प्रश्न विचार घेतला होता. तर त्याच कलम 332A अंतर्गत काही चेंजेस झालेले आहेत आणि त्या चेंजेस नुसार प्रत्येक राज्याच्या विधानसभेत महिलांसाठी राखीव जागा आता असणार आहेत. प्रत्येक राज्याच्या विधानसभामध्ये महिलांसाठी राखीव जागा असणार आहेत. आणि अनुच्छेद 332(3) अंतर्गत कलम 332(3) अंतर्गत राखीव असलेल्या एकूण जागांपैकी 1/3 जागा अनुसूचित जाती आणि जमातींच्या महिलांसाठी राखीव असतील. म्हणजे ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये अनुसूचित जाती जमातींच्या महिलांच्या राखीव जागांचा उल्लेख आहे तसाच उल्लेख कलम 332(3) अंतर्गत विधानसभांच्या पातळीवर या ठिकाणी 1/3 जागा ज्या काय त्या अनुसूचित जाती आणि जमातींच्या महिलांसाठी राखीव असतील असं आपल्याला सांगता येऊ शकतो. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे भरल्या जाणाऱ्या जागांपैकी 1/3 जागा महिलांसाठी राखीव असतील ही पण तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे की प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे भरल्या जाणाऱ्या जागांपैकी 1/3 जागा महिलांसाठी राखीव असतील. आणि या प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे भरल्या जाणाऱ्या जागांपैकी 1/3 जागा ज्या काही महिलांसाठी राखीव आहेत त्यामध्येच अनुसूचित जाती जमातींच्या महिलांच्या जागांचाही संदर्भ सापडतो किंवा त्या सह त्या जागा आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे भरल्या जाणाऱ्या जागांमध्येच ज्या काही 1/3 जागा आहेत त्यामध्येच अनुसूचित जाती जमातींच्या महिलांच्याही राखीव जागांचा संदर्भ आपल्याला सांगता येऊ शकतो. तर या कलम 330 मधली असणारी तरतूद असू द्या, कलम 332 मध्ये असणारी तरतूद असू द्या, त्यांचा संबंध लोकसभा आणि अनुक्रमे विधानसभामधल्या महिलांच्या आरक्षणासंबंधीच्या दृष्टीने सांगता येऊ शकतो. त्यानंतर इतरही काही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आपण लक्ष ठेवण्याची गरज आहे ते कोणते आहेत ते पाहूया. की परिसीमन कवायतीनंतर जागांचे रोटेशन केले जाईल. म्हणजे जसं मी मागाशी म्हटलं की 2026 नंतर जे होणारं जे काही परिसीमन आहे त्या परिसीमन कवायतीनंतर जागांचं रोटेशन हे जे काय आहे ते केलं जाणार आहे. हा कायदा सुरू झाल्यापासून 15 वर्षाच्या कालावधी नंतर कालबाही होईल. हा कायदा जो का आहे तो सुरू झाल्यापासून म्हणजे अमलात आल्यापासून 15 वर्षाच्या कालावधीनंतर कालबाही होईल. मात्र हे आरक्षण सुरुवातीच्या 15 वर्षाच्या कालावधीसाठी प्रदान केले जाईल. हे जे काही आरक्षण आहे ते अंमलबजावणीत आल्यानंतर सुरुवातीच्या 15 वर्षाच्या कालावधीसाठी प्रदान केलं जाईल. मात्र तो कालावधी संपल्यानंतर किंवा संपुष्टात आल्यानंतर संस्थेने कायदा कार्यपद्धती सुरू होईल. म्हणजे आता पहा की एक लक्षात घ्या की आपल्याकडे दर 10 वर्षांनी अनुसूचित जाती जमातींचं असणारं जे काही लोकसभा आणि विधानसभामधलं आरक्षण आहे ते वाढवलं जातं घटनावस्ती करून. जसं मागे 104वी घटनावस्ती करून आपल्याकडे 2030 पर्यंत अनुसूचित जाती जमातींचं लोकसभा आणि विधानसभामधलं आरक्षण जे काय आहे ते 10 वर्षांनी वाढवलं गेलेलं आहे 104व्या घटनावस्तीद्वारे. तशाच पद्धतीने या ठिकाणी हा उल्लेख इथं आपला विचार घ्यायचा आहे की सुरुवातीच्या 15 वर्षाच्या कालावधीपर्यंत हे आरक्षण जरी असणार असलं किंवा दिलं जाणार असलं किंवा अमलात आलं जाणार असलं तरी 15 वर्षाच्या कालावधीनंतर
जर का काही आरक्षण संपुष्टात आणायचं असेल तर त्या दृष्टीने संसद कायदा करू शकते, पण तो कायदा संपुष्टात आणण्यासाठी संसदेने कायदा करेपर्यंत सुरू राहील. म्हणजे अशा प्रकारच्या आरक्षणाच्या बाबतचा कायदा संपुष्टात आणण्यासंबंधीचा कायदा करेपर्यंत हे आरक्षण चालू राहणार आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी सुरुवातीच्या 15 वर्षाच्या कालावधीपर्यंत हे आरक्षण सुरू असणार आहे. त्यानंतर ते संपुष्टात आणायचं का नाही का ते पुढे वाढवायचं, जसं या ठिकाणी आपल्याकडे स्वातंत्र्यानंतर दर 10 वर्षांनी अनुसूचित जातींवरतींचं आरक्षण जे काय ते वाढवत वाढवत आपण या ठिकाणी 80 वर्षापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि साधारणपणे 2030 पर्यंत आपण हे आरक्षण अनुसूचित जातींवरतींचं वाढवलेलं आहे लोकसभा आणि विधानसभेमध्ये. तसंच महिला समानतेचं सुद्धा हे आरक्षण 15 वर्षानंतर संपुष्टात आणायचं की नाही का पुढे ते वाढवायचं याचा निर्णय कायदा करून संसदेच्या पात्रीवर घेतला जाईल. जे पुन्हा एकदा घटनास्थिती करून याबाबतचा निर्णय जो काय तो घेतला जाईल असा त्याचा साधा सोपा अर्थ घ्यायला काही हरकत नाही. आणि म्हणून हे आरक्षण सुरुवातीच्या 15 वर्षाच्या कालावधीसाठी प्रदान केले जाईल, मात्र तो संपुष्टात आणण्यासाठी संसदेने कायदा करेपर्यंत ते सुरू राहील. म्हणजेच एक प्रकारे त्याबाबतचा संसदेकडून कायदा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काय आरक्षण जे काय ते सुरू राहील असा त्याचा साधा सोपा अर्थ आपण घेऊ शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी एकंदरीत जर विचार केला तर या ठिकाणी आपल्या मंतव्य शिकेल की महिला आरक्षण विधेयक किंवा नारी शक्ती बंधन विधेयक हे मोदी सरकारच्या कालखंडामध्ये 2023 मध्ये सप्टेंबर 2023 मध्ये मंजूर झालं, ते राष्ट्रपतींच्याही माध्यमातून मंजूर केलं गेलं आणि त्याच्या अंमलबजावणीबाबतचा विचार जो काय तो 2026 परिसीमेनंतर सुरू होणार आहे किंवा विचार घेता येणार आहे. हे जरी या ठिकाणी आपण विचार घेत असलो किंवा त्याच्याबाबतचा चांगल्या पद्धतीने विचार करत असलो किंवा एक चांगल्या निर्णय या ठिकाणी झालेला आहे, चांगल्या प्रकारचा या ठिकाणी कायदा झालेला आहे असं जरी आपण म्हणत असलो तरी या कायद्याची खूप चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी होणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. का? कारण की आपण जर पाहिलं तर 73 आणि 74 घटनास्थितीनंतर महिलांना पंचायत संस्थांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आरक्षण प्राप्त झालं, त्याची मर्यादा 50% पर्यंत वाढली, हेही या ठिकाणी चांगलं झालेलं आहे. पण खऱ्या अर्थाने महिलांना या पंचायत संस्थांमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिकार वापरता येतात का, भूमिका बजावता येते का, हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण की बहुतांश पंचायत संस्थांमध्ये बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना डबी म्हणून उभा केला जातो आणि त्यांच्या पाठीमागून त्यांच्या घरातली नातलगच किंवा त्यांचा पती किंवा भाऊ वडील हेच या ठिकाणी त्या पंचायतीचा कारभार पाहत असतात किंवा त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार पाहत असतात. हे आपलं चित्र मागच्या बऱ्याचशा कालावधीमध्ये किंवा मागच्या काही वर्षामध्ये दिसून आलेला. अलीकडच्या कालखंडामध्ये थोडी बहुत सुधारणा झालेली आहे असं आपण म्हणू शकतो, पण अजूनही पूर्णपणे चित्र बदललेलं आहे असं पूर्णपणे म्हणता येऊ शकत नाही. आणि म्हणून जरी या ठिकाणी लोकसभा आणि विधानसभामध्ये महिला निवडून जाणार असल्या तरी या महिलांना आपली स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या पातळीची जी काही भूमिका बजवायला पाहिजे ती प्राप्त होऊ शकेल का, कारण त्यांच्याही बाबतीत पंचायत संस्थांच्या अंतर्गत निवडून आलेल्या महिलांप्रमाणेच अवस्था होईल हेही या ठिकाणी विचार घेण्याची गोष्ट आहे. तर त्यामुळे नारी शक्ती बंधन विधेयकाच्या माध्यमातून महिलांना एक खूप चांगली संधी या ठिकाणी लोकसभा आणि विधानसभांच्या पातळीवर प्राप्त होणार आहे आगामी कालखंडामध्ये, हे निश्चितचपणाने आपण इथं मान्य करायला काही हरकत नाही. तर या ठिकाणी या सबंध 106 व्या घटनास्थितीच्या रचनात्मक असणारी जी काही माहिती आहे ती मी स्पष्ट केलेली आहे आणि त्या अनुषंगाने एक प्रकारे या सबंध माहितीचा उपयोग जो काय तो आपल्याला येणाऱ्या आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये होईलच असं म्हणायला काही हरकत नाही. मित्रांनो, या सर्व प्रकारच्या माहितीसह आपण या व्हिडिओमध्ये इथं थांबतोय. आपल्या युट्यूब चॅनलला अधिकाधिक संख्येने या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा, कारण की निश्चितपणे हा व्हिडिओ आपल्या सर्वांच्या फायद्याचा आहे. धन्यवाद.